आड रस्त्याने चालायची सवय लागली की खेडोपाडी अनेक कोरीव मंदिरे भेटतात, त्यावरील शिल्प सौंदर्य थक्क करून सोडते. आज आपण असेच एक शिल्प सौंदर्य पाहण्यासाठी जाणार आहोत. अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान कायगाव टोका येथे गोदावरी व पर्वरा संगमावर असलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिर समूहाला आज आपण भेट देणार आहोत. अद्याप दुर्लक्षित असे स्थळ स्थापत्य व शिल्पकलेची आवड असणाऱ्यांनी आवर्जून पहावे असे नक्कीच आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. मी आता सध्या आहे, माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, ही पर्वरा आणि गोदावरी ह्या दोन नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी सध्या मी बसलेलो आहे. आणि माझ्या पाठीमागे आहे तुम्ही ह्या बाजूला इकडे एक अतिशय प्राचीन वास्तुकलेचं एक अतिशय सुंदर असं ज्याला आपण उदाहरण म्हणता येईल असं श्री सिद्धेश्वराचं मंदिर माझ्या पाठीमागे आहे. तर आजच्या भटकंतीमध्ये आपण बघणार आहोत छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सरहदीवर कायगाव टोका ह्या ठिकाणी असलेलं श्री सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर आहे. तर त्या ठिकाणी ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही पाठीमागे माझ्या गोदावरी आणि प्रवारा ह्या दोन नद्यांच्या संगमावर आहे पाठीमागे तो पूल वगैरे दिसतोय तुम्हाला. तर चला जास्त वेळ न करता आता आपण सरळ जाऊया सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये. समोर बघू शकता तुम्ही त्या ठिकाणी तो ब्रिज आहे, तो छत्रपती संभाजीनगर ते औरंगाबादकडे जाणारा. आणि ह्या बाजूला इकडून पर्वरा नदी येते, हा पर्वरा नदीवरचा ब्रिज आहे, पर्वरा संगम या ठिकाणी. आणि समोर घटेश्वराचं सुद्धा मंदिर आहे, तर त्या ठिकाणी आपण जाणार नाही आहोत. आपण आहोत ह्या ठिकाणी, मी सध्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आहे. तर समोरून जाऊया आपण मंदिराकडे. मंदिर अतिशय सुंदर आहे खूप. ह्या ठिकाणी चार जे प्राचीन मंदिरांचा समूह आहे बघू शकता तुम्ही इथं. हे मंदिराचं बॅक साईड आहे आणि हा एक ह्या ठिकाणी प्रवेशद्वार आहे, तिथून आपण इकडं पाठीमागे येऊ शकतो. पाठीमागे असा सुंदर नजारा. तर आपण अगोदर नदीकडे जाऊया आणि नंतर मंदिराचं तुम्हाला संपूर्ण रूप दाखवतो. अतिशय सुंदर हे मंदिर बघू शकता तुम्ही. हा वरचा भाग आहे आणि मंदिर आतमध्ये आहे. तर चला आपण जाऊया अगोदर या गोदावरी नदीकडे. इकडे गोदावरी आहे आणि या बाजूला इकडून पर्वरा नदी येते. अहमदनगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सीमेवर नगर जिल्ह्यातून येणारी पर्वरा व नाशिक जिल्ह्यातून येणारी गोदावरी यांचा संगम झालेला असून या संगम तीरावर सिद्धेश्वर, रामेश्वर, घटेश्वर व मुक्तेश्वर ही प्राचीन मंदिरे आहेत. यातील सिद्धेश्वर मंदिर हे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून गणले जाते. सर्व बाजूंनी तटबंदी असलेल्या पूर्वाभिमुखी मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमेस असून प्रवेशद्वारावर नगारखाना उभारलेला आहे. मंदिराची रचना पेशवेकालीन नागरशैलीची असून मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला विष्णूचे व डाव्या बाजूला देवीचे असे अजून दोन मंदिरे आहेत. ही तीनही मंदिरे शिल्पसमृद्ध आहेत.
सर्वप्रथम आपण मुख्य मंदिराबद्दल जाणून घेऊयात. मुख्य मंदिराचे शिखर लहान लहान शिखरांनी बनलेले असून नंदी मंडप, सभा मंडप, गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभा मंडपातील वितानावर कृष्णाच्या विविध रासलीला कोरलेल्या दिसतात. मंदिराचे गर्भगृह प्रशस्त असून आत शिवलिंग स्थापित आहे. मंदिरासमोर देखणा नंदी आहे. नंदीच्या पाठीवरील सुबक नक्षीकाम अति सुंदर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर द्वारपाल असून मंदिराच्या बाजूस ओसरे आहेत. मंदिराच्या सर्व बाजूंच्या भिंतीवर रामायण, महाभारत व इतर पुराणातील प्रसंग कोरलेले आहेत. तर मंदिराच्या समोरील बाजूस अतिशय देखणी दशावतार पट्टिका कोरलेली आहे. मुख्य मंदिराच्या डाव्या व उजव्या बाजूच्या भिंतीवर एक एक शिल्पपट कोरलेला आहे. या व्यतिरिक्त बालकृष्णाचे गोकुळातील प्रसंग, अर्जुनाचे गर्वहरण, भीमाचे गर्वहरण, अशोकवनातील हनुमान सीतादर्शन भेट तसेच काही अनोखे शिल्प आहेत. इथल्या पट्टिकेवर स्त्रियांच्या विविध भावमुद्रा, नृत्यमुद्रा, टाळ, मृदुंग वाजवताना, केश सांभार करताना अशी अनेक सुंदर शिल्प कोरलेले आहेत. मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या विष्णू मंदिराबाहेर थोड्या अंतरावर एक गरुड मूर्ती हात जोडून बसलेल्या अवस्थेत आहे. हे मंदिर आकाराने मुख्य मंदिरापेक्षा लहान असून त्यावर प्रत्येक दिशेला अष्टदिक्पालांच्या सुबक मूर्त्या कोरलेल्या आहेत. या मंदिराच्या गाभाऱ्यात मध्यवर्ती जागी त्रिविक्रम विष्णूची काळ्या दगडातील मूर्ती आहे. तर मुख्य मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या देवी मंदिराची रचना सुद्धा विष्णू मंदिरासारखीच असून बाह्य भिंतीवर अष्टमातुकांच्या मूर्त्या ह्या कोरलेल्या आहेत. तर गर्भगृहात देवीची काळ्या पाषाणातील चतुर्भुज आसनस्थ मूर्ती आहे. ह्या मंदिराचा कस हत्ती व गुलाब पुष्पांच्या कलाकुसरीने कोरलेला असून हे अतिशय उत्कृष्ट असे उदाहरण आहे. Oh,
कायगाव टोका येथील श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये बसलेलो आहे आणि आपल्याला एक ह्या ठिकाणचे कायगाव कोणत्या गावचे भैया तुम्ही भालगावचे एक मित्र भेटलेले आहे. तर त्यांनी आपल्याला अजून सांगितलेलं आहे की नेवासा या ठिकाणी सुद्धा एक मंदिर आहे. तर आपण नंतर बघूया कधीतरी. तर छान वाटलं त्यांनी आपल्याला या मंदिराबद्दल माहिती वगैरे सुद्धा दिली. मित्रांनो आता आपण आलेलो आहोत हे सिद्धेश्वर मंदिर बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे. हे सिद्धेश्वर मंदिराचे हा जो टॉप आहे त्या टॉपवरती आपण आता आहोत सध्या. सिद्धेश्वर मंदिराच्या वरती बसलेलो आहे. तर आपल्याला या ठिकाणी सुधीर भाऊ वाघ भेटलेला आहे. त्यांनी एक नवीन माहिती दिलेली आहे की या ठिकाणी आतापर्यंत मला वाटत होतं की प्रवारा आणि गोदावरी या दोन नद्यांच्या संगमावर हे अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र वसलेलं आहे. मात्र त्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी तीन नद्यांचा संगम झालेला आहे. त्याच्यामध्ये मुळा, प्रवारा आणि गोदावरी या तीन नद्यांच्या संगमावर हे सिद्धेश्वराचं, घटेश्वराचं आणि ह्या जो ब्रिज आहे आपला कायगाव गावाकडे जुने कायगाव या ठिकाणी रामेश्वराचं मंदिर आहे. अतिशय जुने प्राचीन मंदिर आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये बघायला भेटतात. चालेल, थँक्यू, धन्यवाद. मित्रांनो तर आपलं हे संपूर्ण सिद्धेश्वर मंदिर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं. अतिशय वास्तुस्थापत्याचं अतिशय सुंदर उदाहरण असलेलं हे सिद्धेश्वर मंदिर. या ठिकाणी एकूण तीन मंदिरं आहेत. तर त्यापैकी माझ्या पाठीमागे एक विष्णू मंदिर, बाजूला एक देवीचं मंदिर आहे आणि हे जे उंच पाठीमागे मंदिर दिसते हे सिद्धेश्वराचं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता ह्या बाजूला एक, ह्याच बाजूला एक नगार खाण्यासारखं आहे. संपूर्णपणे आपण वरती येऊनसुद्धा शूट करू शकतो. आणि बाजूलाच गोदावरी नदी आहे. जसं आपल्याला ज्या ठिकाणी भाऊ भेटले होते त्यांनी सांगितलं की ह्या ठिकाणी तीन नद्यांचा संगम आहे. असं हे अतिशय पावन ठिकाणाला आज आपण भेट दिलेले आहे. केशवकालीन हे मंदिर आहे. या मंदिराचा इतिहास मी तुम्हाला सविस्तरपणे सांगितला. या ठिकाणी कसे येऊ शकता याची सुद्धा माहिती दिलेली आहे. पुन्हा एक वेळेस सांगतो की अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्या महामार्गावर गोदावरी नदीच्या ठिकाणी एक ह्या मंदिराकडे येणारा एक कमान आहे. त्या कमानीतून येऊ शकतो आपण. आपल्याला रोडवरूनच हे मंदिर दिसून येतं सिद्धेश्वराचं. आणि ह्या ठिकाणी अजून एक घटेश्वराचं मंदिर आहे. नदीला पाणी कमी झाल्याच्यानंतर अजून काही मंदिरं आपल्याला उघडे पडतात. तर एक वेळ नक्की भेट द्या ह्या मंदिराला. आता थांबूया आपण याच ठिकाणी. तर चालता चालता आज आपण ह्या ठिकाणी एक धावती भेट दिली होती या सिद्धेश्वराच्या मंदिराला. खूप पावन, खूप अतिशय सुंदर हे मंदिर आहे. आणि ह्या मंदिराची कोणत्या प्रकारची मला तरी नासधूस झालेली दिसली नाही. अतिशय चांगल्या पद्धतीत हे मंदिर आजही आहे. तर थांबूया आता या ठिकाणी. मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. लवकरच भेटूया पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचा निरोप घेतो. धन्यवाद. या सिद्धेश्वर मंदिरावर येण्यासाठी तुम्हाला छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर रस्त्यावर गोदावरी पुलावरून हे स्थान हाकेच्या अंतरावर असून
पर्वराज संगम ह्या ठिकाणी उतरून या स्थानापर्यंत सहज येता येते. या सिद्धेश्वर मंदिरापासून जवळच श्री क्षेत्र देवगड, नेवासा, शनिशिंगणापूर अशी बरेच महत्त्वाची स्थाने असल्यामुळे तुम्ही सुद्धा एक वेळ ह्या ठिकाणाला नक्कीच भेट द्या. चला तर मित्रांनो, भेटूया लवकरच पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.